याचाच आनंद व्यक्त करण्यासाठी हा खऱ्या अर्थानं जो शेतकऱ्यांचा विजय आहे तो साजरा करण्यासाठी आज आम्ही पंढरपुरातील विठ्ठल मंदिराजवळ भाविकांना साखर वाटप करून भाविकांचं तोंड गोड करून या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा जो आनंद उत्सव आहे तो साजरा करून एक प्रकारे आनंदाची आमची जी दिवाळी आहे तीच त्या पद्धतीने आम्ही ही साजरी करून शेतकऱ्यांमध्ये जी आनंदाची लाट आहे ती आम्ही प्रकाशित किंवा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना गेल्या अनेक वर्ष या कायद्यामुळे त्रास सहन करावा लागला, हे कायदे लागू होऊ नये अशी राज्यभरातील नव्हे तर देशातील शेतकऱ्यांची इच्छा होती आणि या इच्छेला कुठेतरी केंद्र सरकारनं या ठिकाणी पाठिंबा दिला याबद्दल सरकारचं देखील मी आभार मानतो. आणि हा या कायदा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आता सुटकेचा निश्वास सोडलेला आहे.